या दोघांनाही क्षितिजा सिनेमात आपण महत्त्वाच्या भूमिकांमधून पाहणार आहोत आणि अर्थातच आपले फेवरेट अभिनेते असल्यामुळे आपण सगळेजण 9 डिसेंबरला सिनेमागृहापर्यंत जाणार आहोत. उपेंद्र सर, जसं सर म्हणाले मगाशी की बरेचसे योग या सिनेमात जुळून आले, तर पहिलं म्हणजे ग्रामीण बाजाची भूमिका हातखंड आहेस तुमचा, त्याबाबतीत कधीच शंका नाही आहे कुणाला, पण तरीही प्रत्येक भूमिकेमध्ये वेगवेगळे पैलू असतात. या सिनेमाच्या निमित्ताने, या भूमिकेच्या निमित्ताने तुम्हाला तुमचा कुठला पैलू इथे जगायला मिळाला आहे? नाही, असं नाही आहे. म्हणजे ज्या पद्धतीच्या फिल्म्स मी करतोय त्यामुळे मी व्यावसायिक अभिनेता कमी आणि चळवळीतला अभिनेता जास्त वाटतो. आणि ही जवळपास अगदी मुक्तापासून सुरुवात झाली आहे, पण मला प्रामाणिकपणे असं वाटतं आणि मी अनेक वेळा ते म्हणालेलं सुद्धा आहे की मराठी चित्रपटाचं बलस्थान काही असेल तर तो त्याचा विषय आहे, सकस विषय आणि कंटेंट हा त्याचं, हे त्याचं बलस्थान आहे. त्यामुळे मला स्वतःला अशा पद्धतीच्या फिल्म्स करायला जास्त आवडतात. आणि जसं मनोज म्हणाला की समाजात घडणाऱ्या गोष्टीचं एक चित्र त्याला समाजासमोर मांडायचं होतं आणि एक ॲक्टर म्हणूनसुद्धा मला ते अनेक वेळा ते वाटत राहिलेलं आहे. मग प्रायोगिक रंगभूमीशी 8-10 वर्ष काम करतानासुद्धा ते त्या पद्धतीचं जास्त काम केलं आहे. आणि मी आता व्यावसायिक अभिनेता म्हणून काम करत असलो तरी अजूनही माझा कल त्या पद्धतीचं काम करण्याकडे आहे, कारण की कलाकार म्हणून मानसिक समाधान अशा गोष्टींनीच जास्त मिळतं. आणि असा एक पुन्हा एकदा एक अत्यंत सकस विषय घेऊन मनोज आला आणि फॅन्टॅस्टिक टीम त्यांनी जमवली. म्हणजे बऱ्याच वेळा कसं असतं ना की ह्या ॲक्टरबरोबर काम करायचं आहे, ह्या हिरोईनबरोबर काम करायचं असं बरंच ॲक्टर्सचं स्वप्न असतं. माझी ह्यावेळेस वेगळी किक होती की रसूल बुरगुट्टींबरोबर काम करायचं आहे. आणि म्हणजे आम्ही ॲक्च्युली आधी फिल्म केलेली आहे, ट्रॅफिक सिग्नलचं साऊंड डिझाईनही रसूलनीच केला होता, पण माझ्या आवडत्या मराठी मातीतल्या विषयासाठी आता रसूल काम करणार आहे ही एक वेगळी किक होती. तर परत रंगमळाचे जे अत्यंत काय म्हणू आपण मातीतले कलाकार आहेत, त्यांची एक टीम आलेली होती, हा एक अत्यंत एक पॉझिटिव्ह एनर्जी देणारा भाग होता. मनोज सारखा एक अत्यंत सेन्सिबल, बापासारखा एक अत्यंत सेन्सिबल ॲक्टर्स टीममध्ये असणार होते. पुण्याची कांचन आहे, ती वेगवेगळ्या, आम्ही पहिल्यांदाच काम एकत्र करतोय, तर अशा अनेक पॉझिटिव्ह एलिमेंट्स गोष्टी होते की जी तुम्हाला ती फिल्म करण्यासाठी उद्युक्त करत आहे असं मला वाटतं. या फिल्मसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर. मंडळ आपलं आभारी आहे. मनोज सर, तुम्ही गेस्ट अपिअरन्स दिलात या सिनेमामध्ये, उत्तम सीन वाटायला आले तरीही तुमच्या, पण विशेषतः एका सावकाराची भूमिका तुम्ही केली आहेत. आम्ही खूप वेगवेगळ्या भूमिकांमधनं तुम्हाला बघितलंय, पण ही भूमिका थोडीशी हटके असणार आहे, पण ती काय आहे हे सिनेमागृहात जाऊन बघणं खरं तर जास्त इंटरेस्टिंग असेल. पण या सिनेमासाठी तुम्ही काय शुभेच्छा द्याल? सर्वप्रथम मी या निर्मात्याला सॅल्यूट करतो, कारण त्याने या अशा पद्धतीचा विषय अमेरिकेहून येऊन मनोजसारख्या, मनोज जरी चित्रपटसृष्टीत अनेक विविध भूमिकांमध्ये होता आणि त्याचा हा पहिला चित्रपट आहे, अतिशय गुणी माणूस आहे आणि मस्त दोस्त आहे. आणि त्याने जेव्हा ही स्टोरी मला पहिल्यांदा ऐकवली, माझ्या घरी आला, मला कथा ऐकवली, मला म्हटलं की ह्या सिनेमात तुम्ही काम करायचं आहे. त्याने 2 अल्टरनेट दिले होते, मी दुसऱ्याचं नाव नाही घेणार, पण म्हटलं की मला, कारण त्यावेळेला मी खूप बिझी होतो, पण हा विषय इतका अप्रतिम आहे की शिक्षण आणि शिक्षणापासून वंचित राहिल्याने काय काय होऊ शकतं, जे आपण भारतातल्या प्रत्येक छोट्या छोट्या गावांमध्ये ह्या अशिक्षिततेनं काय होऊ शकतं, आणि त्या अशिक्षिततेमुळे सावकारासारखी गिधाडं ही कसा त्यांचं भक्ष्य बनतात, आणि त्यामुळे त्याच्या घरातली ही मुलगी, एक छोटी मुलगी, ती शिक्षणापर्यंत, ती शिक्षणासाठी धावते आहे, हा अत्यंत पॉझिटिव्ह आणि एक जबरदस्त विषय ज्या जो काळाची गरज आहे. आणि मी हे अगदी छाती ठोकून सांगतो, जसं आता उपेंद्रने सांगितलं की भारतातल्या कुठल्याही रिजनल असो, हिंदी असो, ह्या सगळ्या सिनेमांमध्ये कॉन्टेंट वाईज आणि सत्व ज्याच्यात असेल अशा पद्धतीचे सिनेमे हे प्राधान्यतः मराठीत अप्रतिम बनतायत, ही फॅक्ट आहे, ही फॅक्ट आहे. आणि हे मी नाही सांगत, तर हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज दिग्दर्शकही हे सांगतायत. तर मी या चित्रपटाचा एक भाग आहे त्याचा मला अभिमान आहे. मी नवरोजींचं खरंच मनापासून अभिनंदन करतो की एखादा
छातीवाला प्रोड्युसर पाहिजे याला. आणि मी प्रेक्षकांना सुद्धा आवाहन करतो की हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहावा आणि नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि मनोज तुला खूप खूप शुभेच्छा, पहिलीच उडी खूप मोठी घेतलीस, म्हणजे त्या बलिराजाकडे वरदान वामनाने वरदान मागितलं ना, तर ह्याने तीन पावलं एकदम टाकली आहेत. सो ऑल द बेस्ट टू यू अँड ऑल द बेस्ट सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर, तुम्हाला या सिनेमासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी इथे सांगते की आपला हा ट्रेलर लॉन्च आणि प्रमोशनल सॉन्ग सोहळा इथे संपन्न झालेला आहे. फोटोसाठी आता सगळी जी टीम आहे सिनेमाची त्यांनी प्लीज वर यावं, फोटो ऑपॉर्च्युनिटीसाठी प्लीज कम ऑन स्टेज, सिनेमाच्या टीमने वरती यावं. सगळ्यांनी जाऊन तो पाहावा, त्याचा आनंद घ्यावा. इथे ट्रेलर लॉन्च झालेला आहे आणि आता फोटोसाठी सगळी टीम इथे वर येईल. यानंतर 1-to-1 ज्यांना इंटरॅक्शन करायचं आहे, इंटरव्ह्यूज घ्यायचे आहेत, ते घेऊ शकतात. आणि बाकीच्या सुन ना, लेंस लेके आना, लेंस जल्दी लेके आना.